आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सैनिक टाकळी परिसरातील शेतकरी चिंतातूर. विचित्र हवामानामुळे ऊस पिकावर मोठा परिणाम. शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी आणि परिसरात बदललेल्या विचित्र हवामानाचा मोठा परिणाम ऊस पिकावर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर आसमानी संकट कोसळले आहे. बदलत्या विचित्र हवामानाचा मोठा परिणाम ऊस पिकावर झाला आहे. ऊस लागणीवर रोग पडत आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे इतर पिकांबरोबरच ऊस पीकही चांगलेच अडचणीत आले आहे. एकरी जादा उत्पादनासाठी जून महिन्यात लागणीस प्रारंभ झाला, मात्र जोरदार पावसाने ऊसाची वाढ खुंटली आणि डोळ्यांना कोंब फुटू लागले. कारखान्यांनी चर्चा सत्रामधून जेठा ऊस न काढण्याचा सल्ला दिला. यावेळी ऊसाचे 7-8 पेरे तयार झाले होते. काही शेतकऱ्यांनी जेठे ऊस कापून काढले. परिणामी ऊसाची संख्या वाढली, मात्र जमिनीतून येणाऱ्या सर्वच ऊसाची वाढ म्हणावी तशी झाली नाही. ऊसांच्या पेऱ्यांचे डोळे फुगून त्यातून कोंब बाहेर पडू लागले आहेत, तर ऊसाची पानेही पिवळी पडून वाळू लागली आहेत. तसेच पेऱ्यांची लांबी व जाडी अत्यंत कमी झाल्याने सरासरी अपेक्षित उतारा मिळण्याची शक्यता धूसर दिसू लागली आहे. याचा मोठा परिणाम पुढील वर्षाच्या गाळप हंगामावरही होणार आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी देऊन धीर देण्याचा प्रयत्न केला, परंतु यावर्षी हवामानामुळे आलेल्या या संकटाला सामोरे जाण्यासाठी राज्य शासनासह कारखाना व्यवस्थापनाने वेळीच उपाय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे. पटेल शेतकरी सैनिक टाकळीहून बोलत आहे. आमच्या या 265 जातीची लागण मी 4 ऑगस्ट रोजी केलेली आहे. त्यामध्ये या वर्षीचा पाऊस भरपूर झाल्यामुळे इथं ऊसासनी कोंब येत आहे, पाला वाळत आहे. त्यानंतर प्रत्येक कारखान्यानं येऊन इथं मार्गदर्शन केलेलं आहे. त्या मार्गदर्शनमध्ये प्रत्येकाचं वेगवेगळे संभ्रम अवस्थेत आहेत. त्यामुळे एक तर ऊसाला वाढ व्यवस्थित होईन झाली आहे, आणि त्यात पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळे कोंबाचं प्रमाण वाढत आहे आणि उत्पादन ह्यावर्षी म्हणावं तसं होणार नाही वाटाले पुढच्या भविष्यात. त्यानंतर इथं आत्ता जर ॲव्हरेज जर म्हटलं तर ह्यावर्षी ॲव्हरेज घटलेच आहे मोठ्या ऊसांचं. ह्याच्यापेक्षा पुढल्या वर्षी जास्त प्रमाणात घटण्याची शक्यता जास्त आहे. ह्याच्यावर काही तर उपाय म्हणून अडचणी लागण्यासाठी सरकारनं ह्याच्यावर कुठेतरी गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी मदत आर्थिक मदत करण्याचं मला तरी वाटत आहे. त्यासाठी मी माझ्याकडून एक सरकारला विनंती करतो की अडचणी लागण्यासाठी कुठेतर शेतकऱ्यांसाठी काहीतरी उपाय म्हणून हे प्रत्येक पिकाला दिलं जातं. आता गारपीट झाली तिथंसुद्धा शासनानं मदत करायचं नियोजन केलं, कारण इथं आमच्या भागामध्ये भरपूर पाऊस होऊन सध्या नुकसानीत आहे. ऊस तोडून नेलेला आहे शेतकऱ्यांना, परत आणि कोंब फुटत आहे नवीन आलेल्या कोंबासने. हे कुठेतरी नुकसान जास्त झालेलं आहे शेतकऱ्यांचं. ह्याचं कुठेतरी गांभीर्य देऊन अडचणी लागण्यासाठी शेतकऱ्यांना कुठेतरी अनुदान द्यावं ही माझ्याकडनं कळकळीची नम्र विनंती आहे. महानकर न्यूजसाठी सैनिक टाकळीहून संजीव गायकवाड.